हिंगनघाट शहर में फिर से एक महिला कोरोना संक्रमित पाई गई है, जिसका इलाज शहर के डॉक्टर मानधनिया अस्पताल में हो रहा था। अस्पताल को अब 2 दिन के लिए बंद रखा गया है, साथ ही अस्पताल के डॉक्टर एवं कर्मचारी कोरोना मुक्त पाए गए हैं। हिंगनघाट शहर में एक बार फिर से एक महिला कोरोना पॉजिटिव प्राप्त हुई है। यह महिला शहर में इलाज के लिए आई थी, जिसे महावीर भवन चौक स्थित निजी मानधनिया अस्पताल में भर्ती किया गया था। 22 तारीख को यह महिला इलाज के लिए भर्ती हुई। 23 तारीख को 60 वर्षीय महिला मरीज हृदय रोग के इलाज के लिए भर्ती किया गया। जांच में कोरोना संक्रमित होने की बात सामने आई, जिससे प्रशासन में हड़बड़ी मची। इस दौरान इस महिला को इलाज के लिए नागपुर भेजा गया। यह मरीज समुद्रपुर तहसील के कानकाटी की निवासी है और वह नंदोरी में एक शादी में भाग लेने के बाद संक्रमित होने की बात सामने आई। जब संपर्क किया गया तो उपजिला अस्पताल के अधीक्षक डॉक्टर किशोर चासरकर ने पुष्टि की कि मानधनिया अस्पताल को निर्जंतुकीकरण के लिए 2 दिन बंद रखा गया है, लेकिन नगर निगम प्रशासन ने अस्पताल सील करने की सार्वजनिक घोषणा की थी। आज सुबह मानधनिया अस्पताल के 5 कर्मचारियों को डॉक्टर मानधनिया और उनकी पत्नी को भी जांच के लिए भेजा गया, लेकिन इन सबकी जांच रिपोर्ट निगेटिव बताई गई। इस क्षेत्र को प्रतिबंधित क्षेत्र घोषित नहीं किया गया। हालांकि समुद्रपुर तहसील के स्वास्थ्य अधिकारी डॉक्टर सुनील भगत ने एक महिला मरीज कानकाटी में प्रतिबंधित क्षेत्र घोषित किया और कल रात ही इस क्षेत्र को सील किया गया है। अब तक हिंगनघाट शहर में कुल 5 कोरोना मरीज पाए गए हैं, जिनमें से सभी का बड़े शहरों से लौटने की ट्रैवल हिस्ट्री रही है, लेकिन कल पाए गए संक्रमित महिला की बड़े शहर से कोई भी ट्रैवल हिस्ट्री नहीं होने की जानकारी है। इन बीच न्यूज के लिए हिंगनघाट से रवि एनोरकर की रिपोर्ट। नमस्कार, मी डॉक्टर सीमा मानधनिया। आपण जी बातमी ऐकली आहे त्याबद्दल मी तुम्हाला सविस्तर सांगू इच्छिते। जी ही पेशंट आहे, फीमेल पेशंट होती, जी परवा रात्री आमच्या इथे ॲडमिट झाली, हाय बीपी आणि शुगर 500 घेऊन आणि चेस्ट पेन घेऊन। सरांनी तिला ॲडमिट केलं कारण अटॅकची पेशंट वाटत होती। ॲडमिट होण्याच्या जवळपास 2 तासानंतर तिला ताप आला, तेव्हाच आम्ही सरकारी दवाखान्याला कन्सल्ट करून करोनाच्या टेस्टिंगसाठी रिक्वेस्ट केली। तिची टेस्ट झाली, पण टेस्टची रिपोर्ट यायच्या अगोदरच आम्ही तिला रेफर करून दिलं। आणि ही जी पेशंट होती, हिची कोणतीही पहिले फीवरची हिस्ट्री नव्हती किंवा ट्रॅव्हल हिस्ट्री पण नव्हती। आम्ही तिला चेकअप करताना आमच्या स्टाफनी आणि सरांनी पूर्ण पीपीई घालूनच चेक करत आहे, कारण आमचे जे पेशंट्स आहेत त्यांना माहिती आहे की आम्ही पूर्ण वेळेस पीपीई घालूनच राहतो। आणि बाकीच्या काळजी घ्यायला पाहिजे ते आम्ही मागच्या 3 महिन्यापासून सतत घेत आहे, ते आम्ही तिच्यासाठी पण घेतल्या। ती पेशंट गेल्यावरही आम्ही तेव्हाच्या तेव्हा सॅनिटाईज केलं, कारण आम्ही तिच्या टेस्टिंग पाठवल्या होत्या। रात्री जसाच रिपोर्ट आम्हाला मिळाला तेव्हा आम्ही जे जे निर्देशनानुसार 24 तासासाठी जो हॉस्पिटल सॅनिटाईज करावा लागतो ते सगळे रात्रीच्या रात्रीच निपटवून पूर्ण दवाखाना जसा जसा ज्या स्टेपनी सॅनिटाईज करायचा तसा सॅनिटाईज करून टाकलेला आहे। माझं हे आपल्या पेशंट लोकांना आणि गावाच्या लोकांना रिक्वेस्ट आहे की आपण चुकीच्या बातमींना बळी जाऊ नका, आमच्यावर पूर्ण भरोसा ठेवा। आम्हाला पूर्ण विश्वास आहे की तुमचा आमच्यावर पूर्ण भरोसा आहे। आम्ही 24 ते 48 तासासाठी जेव्हापर्यंत आमची टेस्टची रिपोर्ट येत नाही आम्ही आणि आमचा काही हायरिस्क स्टाफ आयसोलेशनमध्ये आहे, आणि जसंच आम्ही याच्यामधनं निगेटिव्ह येऊन जाऊ आम्ही उर्वरित कामाला लागून जाऊ। धन्यवाद। रवी येनोरकर, इन्वेशनमध्ये आपले स्वागत आहे। जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत आहे, त्याचबरोबर हिंगणघाटमध्ये सुद्धा रुग्णांची वाढ होत आहे। काल एका रुग्णाची अजून भर पडलेली आहे हिंगणघाटात। हा हे महिला रुग्ण आहे, ती कांडळी कानकाटी येथील असून ते उपचाराधीन मान्य हॉस्पिटल येथे उपचार घेत होती, तेव्हा तिथे काल रात्री 10:30 सॅम्पल जे आहे पॉझिटिव्ह आले आहे कोरोनाची। आधीच्या सगळ्या पेशंटची ट्रॅव्हलिंग हिस्ट्री असून सध्या तरी ह्या पेशंटची कुठलीही ट्रॅव्हलिंग हिस्ट्री नाही आहे, त्यामुळे प्रशासनाचा आणखी मानसिक त्रास वाढणार आहे। यामध्ये सध्या तरी मान्य हॉस्पिटल हिंगणघाटला 1 दिवसासाठी प्रशासनाकडून सील केल्या गेल्या आहे आणि प्राथमिक उपाययोजना प्रशासनाकडून आखल्या जात आहे।